वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार त्याचबरोबर आरक्षणवादी, संविधानवादी व आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते व चळवळीला मानणारा सर्व समाज, मी आज आपणासमोर आलोय तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून. माझं नाव विवेक लोंढे आणि या समतेच्या चळवळीमध्ये श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली. मित्रो, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचं आपण चित्र पाहतोय की एकीकडे धनदांडगे आणि आजच्या या परिस्थितीला जैसे थे ठेवण्याची प्रयत्न करणारे पक्षांचे उमेदवार आहेत, प्रस्थापित आहेत. आणि एकीकडे मी जो आंबेडकरी चळवळीमध्ये आधीपासून काम करत आलोय आणि आंबेडकर चळवळ या ठिकाणी आपण मोठ्या ताकदीने उभे केली. मागचे 4 वर्ष मी विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, संघटन उभं केलं आणि नागरिकांचे अनेक प्रश्न सोडवले म्हणून बाळासाहेबांनी मला उमेदवारी पण दिली. आज मी आपल्याला आव्हान करतोय की आपण हा जो लढा आहे हा एकीकडे सर्वसामान्यांचे प्रश्न, मतदारसंघामधील समस्या सोडवण्याचा आणि दुसरीकडे आरक्षण वाचवण्याचा लढा आहे. आपण पाहतो की मागच्या काही महिन्यांमध्ये संविधान वाचवण्याची भाषा करणाऱ्यांनीच आरक्षणावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. आज सगळेच प्रस्थापित पक्ष हे मनुवादाकडे वळलेले आहेत आणि एकच वंचित बहुजन आघाडी ही आंबेडकरवाद, फुले शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी आणि मानवतावादावर चालणारी पार्टी. मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला आरक्षण वाचवायचे. श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर हे त्यांची प्रकृती बरी नसताना सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत फक्त आणि फक्त आपलं आरक्षण वाचवण्यासाठी. मग ते शेड्यूल कास्ट असतील, म्हणजे अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील आणि इतर मागासवर्गीय, म्हणजे SC ST आणि OBC आरक्षण जर वाचवायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी जे आव्हान केलंय त्या आव्हानाला आपल्याला होकार द्यावा लागेल. वंचित बहुजन आघाडीला आपल्याला मत द्यावं लागेल. गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपल्याला वंचित बहुजन आघाडीला विजय करावा लागेल. मी स्वतः उमेदवार आहे. मी तुम्हाला ही विनंती करतो पुन्हा एकदा की उद्या 20 तारखेला आपण 6 नंबर समोरील गॅस सिलेंडरचं बटन दाबाल व मतदारसंघाचा विकास आणि SC ST OBCचं आरक्षण वाचवाल याची मला खात्री आहे, याचा मला आत्मविश्वास आहे. एवढं बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमस्कार, जय संविधान.